जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीने दत्तनगर येथील कार्यालयात माजी आमदार नरसय्या अडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलन केलर आणि लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस संघटनेच्या अध्यक्षा सुनीता अंजिकाने आणि सदस्य सलीम शेतसंधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राज्यात आचारसंहिता लागू होण्याच्या आत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आडम मास्तर यांनी दिला. प्रारंभी संघटनेचे सचिव इलियास सिद्दीकी यांनी जागतिक दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी सांगून आजच्या दिनाचे महत्व विशद केले. शेवटी उपस्थित बाळगोपाळांना लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे खजिनदार अखिल शेख, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेटी, सुरंदा गडदे, जवाहर शालगर, अशोक बल्ला, किशोर मेहता, बापू साबळे, रफिक काझी, अरुण सामल, शहाबुद्दीन शेख, मोहन गोकुल आदी मान्यवर उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.